आपलं काम धाम जेठालाल सारखं कधी टाइम होणार नाही आणि सरळ होणार नाही येणारच आहे. हे आता असं सगळं शॉप या साईडला एसी टी शर्ट च जसं तो आपल्या मेन ब्रँड तुम्हाला सांगतो म्हणलं मी घरी जाऊन होते म्हणायचं असते चार लोकांची आपल्याला इथंच गाय झाली जेवायची आता त्यांना सांगायचं का आपल्याला गाय झाली जेवायची द्या भाऊ आम्हाला जेवायला मस्त गेला होता. ऋषा आलाय आदित्य रोहित आणि आपला जय महाराष्ट्र. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. विषय असा झालेला आहे नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे कारण की परवा मी काल मी नाशिकवरनं उशीर आलो सकाळी उशिरा उठलो कामं केली आणि जायला उशीर झाला आणि आमचे पप्पा म्हणले की मला पण यायचं आहे आणि त्यांच्या काहीतरी कामामुळं ते अर्धास उशीर येत आहे मग त्यांचा उशीर भरून काढण्यासाठी मी चाललो दुसऱ्या ब्लॉग काय अरे पुढे घे जो भाईजान वरती नसता. हॅलो तर आता मी चाललो आहे वरच्या अजून एक गाडी आपली विजयची तर सुद्या आला आहे आपला अथर्वा आला आहे गाडी चालवतोय याला आमचे तर यो आला आहे. आता आम्ही चाललोय गाडीमध्ये तिकडं आणि तिथून पुढचा प्रवास तुम्हाला सांगतो. माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी कमी आहे मी चार्जर पण घेऊन आलो आहे आणि सुद्या आहे ना सुद्या सुद्या दारला धडकलाय सकाळ सकाळ आमच्या दार डायरेक्ट मधलं दार होतं भाऊला दार बी देताना काय चालले काय सुद्या लग्न करून टाक तू लग्न करून टाकताय चला आता आम्ही गाडी गाडी आलेली आहे अन्न आलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे 7 वाजताची ओपनिंग होती आणि आता उशीर झालाय तो मी नाही दिसत आहे पण आपण ताम जमवली ओपनिंग नाही ठेवलेली काय होतं प्रत्येक वेळेस ते ओपनिंग ठेवा ताम जम करा त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असे म्हणजे तुमची दुसरी ओपनिंग असेल किंवा काहीतरी वाढवलं असेल तर त्याच गोष्टींच तुम्ही त्याच पैशाचं मटेरियल भरा दुकानात आणि कस्टमरला खुश करा किंवा कस्टमरसाठी त्यासाठी ऑफर ठेवा. आता आपण काय करतो 20-40-50 हजार रुपये जातो साऊंड घेऊन येते त्याच्यात आपले काहीतरी ऑफरच्या गोष्टी भरायच्या आणि कस्टमरला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. शार्प आहे की रुपयाला हवा करून काय फायदा आहे नो विषय आपले लपडे करायचेच नाही त्यामुळे आता बघू तुम्हाला गेलो मी शॉप दाखवतो माझ्या मोबाईलची बॅटरी 4% राहिली आहे त्यात बघू कुठं चार्जर भेटलं तर ठीक चार्जर तर नाही आमच्याकडे आता कारण की आम्ही कियात नाही इर्टिगात आलो आहे किया मागून येते आणि पप्पा लोक तर अजून निघलेले पण नाही आहेत. सो काय म्हणणं आहे ना तुझं आजच्या गोष्टीवर बरोबर काय नाही साडेचारला जायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेठालाल सारखाच रोळा कोणाचा नसतो संपला विषय चला. सो आता मोबाईल मधली बॅटरी संपली होती सगळी आता आमच्या भाऊने चार्जर घेऊन आलेला आहे अर्ध्या तासानंतर ना आता हे तुम्ही बघू शकता आपलं शाखा नंबर 2 आहे वाई मधली. आता इथं आपण सगळे सेटचं सेक्शन केलं आता तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो की काय काय अपडेट केलं आणि कसं कसं काय काय बनवलेलं आहे. मोबाईलची बॅटरी आत्ता पण डाऊन आहे आता उशीरले झालंय खरं तर किती झालं ते 9 वाजायला आले ते 7 नियोजन होतं घरातल्यानंच बोललंय फक्त फॅमिलीला मित्रांना तर सगळे जमलेले तिथं चला चला सगळं तुमच्यासाठी स्पेशल सुदर्शन दादा चला वर आता सगळ्यांनी
एक जन जो आठ दिवस आज कशाला मी 10 वर्षापूर्वी तर ती बॅग आज कपाटात ठेवून कस्टमर 10 दिवसाला आमची बॅग इथं राहिली म्हणजे आम्हाला तर ती काय म्हटली की आपण ठेवली आपण त्यांची त्यांना बॅग दिली तर त्यात साधारण 1.5-2 लाख तर त्या आपल्या मुलांना त्यांना 500-500 रुपये दिले त्यावेळेची 10 वर्ष तर प्रामाणिकपणा भरपूर कष्ट आणि कधी दुकान बंद ठेवायचं नाही काही ही दुकानातली पत्ती बाकी काय बघितलं आहे जो कष्ट करून सो मित्रांनो आता आपण असं जिनं बनवलं इकडं दाखव असं एक जिनं बनवलं आहे उतरावं लागतं असं कळा असं जिनं बनवलं आहे खाली शॉप आहे आणि वरती फ्लॅट होता आपल्याला जास्त स्पेस पाहिजे होती कारण की आपल्या कॉन्डोच्या शॉपला तुम्हाला वेगवेगळे दुकान आहेत जास्त स्पेस म्हणून आपण डायरेक्ट फ्लॅट घेतला तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये आलं नंतर मी डायरेक्ट गॅलरीचं दार तोडलं आमचे बंधू किरण शेठ राम 25 काम बद्दल हे आता असं सगळं शॉप आहे या साईडला एक सेक्शन टी शर्टचं जसं पाहू आपल्या मेन ब्रांचला आहे टी शर्टवरती सगळे MLXL मध्ये खाली ट्रॅक पॅन्ट्स आहेत सगळ्या आणि असा मस्त स्पेस आहे त्यानंतर ह्या साईडला आपण जीन्सचं केलेलं आहे आता हे जीन्स थोड्या दिवसांनी शिफ्ट होईल आपण पलीकडे करणार आता गडबडीत केलं आहे जीन्स इकडे अख्खे टोटल केलेत इथं आता ॲक्सेसरीज केले ते आता हे अजून ॲक्सेसरीज येतील इथं तुम्हाला आणि इथं चेंजिंग रूम आहे तशी मुलांना जास्त लागत नाही आता असल्या पण लेडीज वगैरे आले तर ठीक आहे इथं चप्पल्स वगैरे आहेत या सगळ्या बाटल्या चप्पल्स वगैरे आहेत इथं अख्खा चप्पलचा रॅक केला आहे त्याच्यानंतर आता 2 रूम राहिले ते त्याच्यामध्ये आपण काय करणार आता इथं इकडे चप्पल वगैरे ठेवलेले चप्पलचा अख्खा स्टॉक आहे मध्ये आता गडबडीत ओपनिंग झाली त्यामुळे आम्ही पटपट हे केलं नाही अर्ध माल ट्रान्सपोर्टला अडकले आता इकडे सगळे टी शर्ट बिशर्ट इथं पार्सल इथं करणार आहे आता आमचं फ्युचर प्लॅनिंग असं झाला की साईडला वॉशरूम्स वगैरे आहे आता फ्युचर प्लॅनिंग असं आहे की या डिव्हिजनमध्ये आम्ही इथं हे टाकणार आहे म्हणजे इथं सगळं गोडाऊन होईल आणि या साईडला या या रूममध्ये सगळं जीन्सचं सेक्शन लागतं आणि तिकडं अख्खे शर्ट म्हणजे टी शर्ट्स जसे कॉन्डोला रॅक रॅक रॅकवर टी शर्ट ठेवतो ना आपण ते सगळे टी शर्ट्स आहेत असं सगळं बनवलेलं 2 गॅलरी तिथून आहे आणि तिथून आहे तिथून असा मस्त की मोठा बोर्ड लावला आहे देऊन दाखव आपण नाही नाही तो नाही हा दाखव असं एक बोर्ड आहे बाहेरनं पण बोर्ड आहे मी खालनं दाखवतो दाखव आता मी खाली जाऊन दाखवतो खालचं कसं आहे मग तुम्हाला कळेल चला खाली हे जो आपलं खालचं आधीचं शॉप आहे आधी तर सगळ्याचं शर्टचं सेक्शन केलं जसं मग सांगितलं होतं आणि हे आमचे 2 बंधू हे शॉपवर काउंटर लागतात बाकीचं मॅनेजमेंट बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमचा भाऊ बघत असतो तुझा फोन हे असे फोन वाचतात ना म्हणून आपण कुठं राहिलं ACBC लावलं टाका टाक मध्ये काय हवेला सवाईमध्ये लोकेशन कुठे माहिती का आपली जो किशनवर कॉलेज रोड आहे म्हणजे जो महाबळेश्वरला वरती जातो तिथं CNG पेट्रोल पंप आहे गांधी पेट्रोल त्याच्या समोरच बरोबर शॉप लोकेट आहे इथं उजेडत दिसत नाही आहे काय मी सकाळी फुटेज मागवतो कोणाकडून तरी काढलेले आणि इकडे दाखवतो
आता मस्तपैकी वाईटला एकदम मस्तपैकी क्वालिटी शॉप इथं आपण डेव्हलप केलेलं आहे. सो नक्की जे पण वाईट राहतात सातारात राहतात नक्की एकदा या विजिट करा आपल्या शॉपला आणि कसं वाटतं नक्की सांगा. अजून तुम्हाला काही चेंजेस पाहिजेत ते पण तुम्ही सांगू शकता, आपण ते पण करूया आणि अजून काही करून टाकली ते पण 100% आहे करू शकता. आता विषय असं आहे आता आम्हाला जायचं महाबळेश्वरला. आता मी 12 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचेल, प्रभाकरला गेलं आणि 2 वाजेपर्यंत मी लोणावळ्यात पोहोचेल कारण की मोहितचा बड्डे आहे आणि बघूया आता कसं नियोजन होतं. चलो आता सगळे जे बघताय मागे सगळी भक्ता कंपनी आहे जेवायला. सध्या काय म्हणणं म्हणजे जेवायचं सुख काय असतं तुला माहिती? एक नंबर. पण तुम्हाला शेतं म्हणलं मी घरी जाऊन पोहोचतो. अहो ती म्हणायचं असते 4 लाखांची आपल्याला इथंच गाई झाली जेवायची, त्यांना सांगायचं का आपल्याला गाई झाली जेवायची द्या बाबा आम्हाला जेवायला. नाही आता मस्तपैकी जेवण काय माहिती काय चिकन बिर्याणी मस्तपैकी हे काय म्हणतो कोशिंबीर बिशिंबीर हो हेच सांगा नाही तर मला तिथं आपद व्हायची माहिती. बरं झालं पुलावच केलं हा मग काय अडचण नाही नाही तर माझी आपद व्हायची कोशिंबीर बिशिंबीर कुत्री मी भोकायला लागले कोशिंबीरच्या नावाने. कोशिंबीर नाही आपल्या नशिबात डाळ भात मी तुम्हाला सांगतो बिर्याणीचं नियोजन केलं होत. हा बाबा जेवताना तरी काढतो. सो मित्रांनो आता आम्ही झोपेतून उठलेलो आहे, तर आता ऍक्च्युली लय उशीर झाला रात्री आणि मला पटकन व्हिडिओ काढता आला नाही. पटकन हॅपी बर्थडे केलं जेवलो ना आम्ही झोपलो. आता बघू शकतो मी अजून पण झोपेत आहे. हा मस्त की दिला होता ऋषा आलाय आदित्य रोहित आणि आपला भावाचा बर्थडे आज. भाऊला वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही पटकन जातो घरी, जरा मला झोप यायला लागली सारखी. आम्ही 4 वाजता जवळजवळ झोपलो, 4-5 वाजता इथं स्विमिंग पूलमध्ये उतरून बितरून मस्ती करून. सो लव यू, कीप सपोर्टिंग आणि असेच ब्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चलो बाय बाय, मिळते हे नेक्स्ट ब्लॉग मध्ये.